कोकणामध्ये भात हे प्रमुख पीक आहे. शेतकरी मोठ्या कष्टानं भात शेती करतो, मात्र पीक काढणीला आलं की वन्य प्राण्यांचा त्रास सुरू होतो. वन्य प्राणी भाताचं नुकसान करतात. कोकणात दरवर्षी 38 ते 40% भात पिकाचं नुकसान होत आहे. मंडणगड तालुक्यातील पाले गावात राहणाऱ्या राकेश रक्ते ह्या शेतकऱ्याचं हातातोंडाशी आलेलं भाताचं पीक वाया गेलं. वन्य प्राण्यांनी त्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. राकेश यांनी यंदा SRT पद्धतीनं भाताचं पीक घेतलं होतं, त्यामुळे त्यांना 600 किलो भाताचं उत्पादन अपेक्षित होतं. मात्र काढणीपूर्वीच रान डुकरांनी पिकाची नासाडी केली आहे. हे आता मी ज्या शेतामध्ये उभं राहिलोय त्या शेतीमध्ये खूप मेहनत घेतली आणि त्याचं सुद्धा माझं जे पीक होतं भात ते माझ्या हाईटच्या लेवलला होतं आणि आज रानटी जनावरांनी ह्या शेताचं नुकसान केलंय. राकेश रक्ते यांच्याप्रमाणेच या परिसरातील इतरही शेतकऱ्यांची हीच अवस्था झाली आहे. रान डुकरांबरोबर माकड, गव्हा, रेडे आणि वनगाई हे वन्य प्राणी रात्री भात शेतीचं मोठं नुकसान करतात, त्यामुळे शेतकरी त्रस्त झालाय. रान डुकरांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकरी रात्री शेतात दिवे पेटवतात, बुजगावणी उभी करतात, मात्र त्याचा काही एक उपयोग होत नसल्याचं शेतकरी सांगतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर वन विभागानं शेतीचे पंचनामे सुरू केले आहेत. नुकसान भरपाई झाल्यानंतर आम्ही यापूर्वी ग्रामपंचायत लेवलला किंवा लोकांना सूचित केलेलं आहे, नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करतो. त्याप्रमाणे अर्ज प्राप्त होतात. वर्षाला 31 ते 30-40 पर्यंत रेंजमध्ये अर्ज प्राप्त होतात. त्याप्रमाणे वनपाल स्तरावर आमच्या अर्ज प्राप्त करून घेऊन त्यांना त्वरित आमचे वनपाल वनरक्षक जागेवर जाऊन भातावर खोडकिडा, करपा, लष्करी आळी ह्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं भाताचं पीक जगवलं, मात्र वन्य प्राण्यांनी होत्याचं नव्हतं केलंय. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी 1,69,000 हेक्टरवर भात पीक घेतलं जातं. अवकाळी पावसामुळे 15% पिकांचं नुकसान होतं, तर वन्य प्राण्यांमुळे 20% पीक वाया जातं. दरवर्षी भात पिकाचं 38 ते 39% नुकसान होत आहे. भात शेतीतील ह्या अनिश्चिततेमुळे दरवर्षी 3 ते 4% शेतकरी भात शेतीपासून दूर जातोय. यावर सरकारी पातळीवर आता ठोस उपाययोजना शोधण्याची आवश्यकता आहे. प्रणव पोळेकरचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी.